नमस्कार मित्रांनो, मी आपले आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करता है। आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण ग्राम सेवकाची जी भरती होणार आहे जिल्हा परिषद मार्फत फेब्रुवारी मध्येची जाहिरात सुद्धा येणार आहे आणि त्याचा वेळापत्रक काय असणार आहे, त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे, शिक्षण एला अभ्यासक्रम काय असणार आहे, कसा पद्धतीने पॅटर्न असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही, सर्व आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ग्राम सेवक भरती म्हणजे जिल्हा परिषदच्या अंतर्गत जी भरती होत असते ज्याच्यामध्ये विविध पद असतात त्याच्यामध्ये ग्राम सेवकचं पद असते। जसं की 2019 मध्ये ग्राम सेवकाची जी भरती निघालेली होती त्याच्यामध्ये जवळपास 1000 जागा निघाल्या होत्या, परंतु अद्याप पर्यंत त्याची परीक्षा काही झाली नाही, आपला सर्वांना ठाऊक आहे। आता ही नव्यानं जी आहे मित्रांनो ग्राम सेवकाची भरती निघणार आहे, त्याचं वेळापत्रक त्याचे डिटेल्स संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओच्या अंतर्गत बघणार आहोत। तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया, नवीन यूजर असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा मित्रांनो ग्रामसेवक भरतीसाठी पात्रता काय लागेल, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या भरतीसाठी पात्रता काय लागणार आहे। तर जर तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू इच्छिता तर ग्रामसेवक जर तुम्हाला व्हायचं असेल तर किमान तुम्हाला 60% गुणासह 12वी उत्तीर्ण किंवा मग तुमचा अभियांत्रिकेचा डिप्लोमा किंवा BWS किंवा मग तुमच्याजवळ कृषीची पदविका असणं गरजेचं आहे। मित्रांनो तुमच्याजवळ हे याच्यापैकी कुठले एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवकसाठी आता जे भरती होणार आहे त्याच्यामध्ये कोरोनामुळे जी आहे तुम्हाला 2 वर्षाची अतिरिक्त सूट सुद्धा मिळू शकते, म्हणजे तुमचं जे वय आहे या भरतीला वय लागत आहे 18 ते 38 वर्ष, त्याच्यामध्ये 2 वर्षाची सूट मिळाली तर 18 ते 40 वर्षापर्यंत जे सर्व याला अप्लाय करू शकतात। आणि रिझर्व कॅटेगरीला 5 वर्षाची सूट म्हणजे 18 ते 43, 2 वर्ष सूट मिळाली 18 ते 45 वर्षापर्यंत जे सर्व याला अप्लाय करू शकणार। मित्रांनो याच्यामध्ये परीक्षा ही जी आहे CBT बेस्ड ऑनलाईन पद्धतीनं TCS IAON ही जी कंपनी आहे किंवा मग IBPS या दोन कंपन्यांपैकी एका कंपनी मार्फत ही परीक्षा होईल। या परीक्षामध्ये विविध विषय असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि महत्वाचा विषय म्हणजे कृषी आणि तांत्रिक विषय जो आहे त्याला वेटेज सुद्धा जास्त असणार आहे। असा सर्व मिळून हा अभ्यासक्रम बनतो। याच्यामध्ये एकूण तुम्हाला 100 प्रश्न असतात, त्यासाठी 200 गुण असतोय आणि तुम्हाला 200 गुणासाठी 100 प्रश्नासाठी तुम्हाला 120 मिनिट म्हणजेच तुम्हाला 90 मिनिटांचा याला वेळ मिळतो, म्हणजेच तुम्हाला 1.5 तासाचा याला तुम्हाला वेळ मिळेल। 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे आणि तुम्हाला 200 गुण त्यासाठी असणार आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये जी मार्किंग आहे म्हणजे परीक्षेचं जे पॅटर्न आहे ते कशा पद्धतीचं आहे, मराठीमध्ये तुम्हाला 15 प्रश्न असणार आहे त्याला 30 गुण मिळणार आहे, इंग्रजीवरती तुम्हाला इंग्लिश व्याकरणवरती 15 प्रश्न असणार आहे त्याला सुद्धा 30 गुण असणार आहे, सामान्य ज्ञानवरती सुद्धा 15 प्रश्न असणार आहे त्याला सुद्धा 30 गुण असणार आहे। म्हणजे सर्व जे की सेक्शन दिलेले आहे फक्त कृषी आणि तांत्रिक सोडून 15 प्रश्न प्रत्येकी 4 सेक्शन म्हणजे 15 चौक 60 प्रश्न आपल्या रेग्युलर जो सिलेबस आहे त्याच्यावरती असणार आहे आणि 40 प्रश्न सर्वात जास्त म्हणजे मार्क्स जे असणार आहे ते कृषी आणि तांत्रिकवर असणार आहे, त्याला तुम्हाला तब्बल 80 गुण मिळणार आहे। तर याच्यामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल या परीक्षेमध्ये मित्रांनो तर कृषी आणि तांत्रिक हा खूप महत्वाचा आहे, तसे इतर सुद्धा तुम्हाला महत्वाचे आहे मेरिटमध्ये येण्यासाठी, परंतु याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस ठेवायचा आहे। कृषी तांत्रिक स्कोअर सुद्धा होऊ शकतो तुमचा चांगला आणि मेरिटमध्ये येऊन तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम माहित असणं गरजेचं आहे, तर आपण अभ्यासक्रम जाणून घेऊया। सर्वप्रथम मराठीचा अभ्यासक्रम, मराठीमध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सामानार्थी विरुद्धार्थी शब्द, हजारो शब्दचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून टाकलेले आहे, त्याचा तुम्ही रेफर करू शकता किंवा आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हिजिट करून बघू शकता मराठी जॉब्सवर। शब्दांच्या जाती, प्रयोग, म्हणी, समास, समूह दर्शक शब्द, संधी, वचन, अलंकार, शुद्ध अशुद्ध शब्द, विभक्ती, हे सर्व जे मराठी व्याकरणच्या पुस्तकात आहे त्याच्यापैकी आणि याच्यावरती आधारित बरेचसे प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे, त्याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता किंवा तुम्ही आपला ठोकळा बघून घ्या, ठोकळामध्ये सर्वच प्रश्न याच्यामध्ये कव्हर होतात। तुम्हाला जर पर्टिक्युलर आता अलंकारवर पाहायचा असेल तर व्हिडिओ ते सुद्धा तुम्ही बघू शकता, संधीचा बघू शकता, समास बघू शकता, म्हणी बघू शकता, प्रयोग बघू शकता, किंवा तुम्हाला एक चांगलं पुस्तक विकत घेऊन घ्यायचं मराठी व्याकरणचं, मराठी व्याकरण हा सर्वच परीक्षेमध्ये असतो
जसं की शिंदे सरांचं पुस्तक आहे, असे बरेचसे मार्केटमध्ये पुस्तक आहे, असं नाही की मी जे सांगत आहे तेच घ्यायचं, कुठलं पण पुस्तक तुम्ही घेऊ शकता. तसंच इंग्रजीसाठी सुद्धा एक चांगलं पुस्तक रेफर करायचं आणि इंग्लिशचा चांगला अभ्यास करायचा. सोबत आपलं चॅनल आहेच, आपल्या चॅनलवरती सर्व जे आहे सिनॉनिम्स अँटोनिम्स टेन्सचा व्हिडिओ मराठीमध्ये बनवून दिलेला आहे, ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज समजून दिलेला आहे. फ्रेजेस आयडम्स आपण घेतच असतो, रिप्लेसमेंट स्पीच दॅट बोथ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, तर असा हा सिलेबस आहे. तर जेव्हा सिलेबसमध्ये आहे तेव्हा वाचायचंच आहे, परंतु हा असा स्पेसिफिक सिलेबस नसतो इंग्रजीचा, तर व्याकरणमध्ये ते काही सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला विषयाचे विषय दिलेले आहे, पंचायत राज, इतिहास, भूगोल, समाज सुधारक, राज्यघटना, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी. तर बरेच विद्यार्थी मित्र म्हणतात की सर चालू घडामोडी किती दिवसाचा अभ्यासायचं, तर जवळजवळ 10 महिन्याचा तुम्हाला चालू घडामोडी अभ्यासायचं आहे मित्रांनो. पंचायत राज, इतिहास, भूगोल, समाज सुधारक, राज्यघटना, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या सर्वांसाठी ऑलरेडी ठोकळा लेक्चर हजार हजार प्रश्नाचे बनवून आपण टाकलेलेच आहे चॅनलवर, आणि स्पेसिफिक याची प्लेलिस्ट सुद्धा आहे पंचायत राजची, त्याच्यामध्ये तुम्हाला 101 व्हिडिओ मिळेल. इतिहास भूगोलमध्ये 100-200 व्हिडिओ मिळेल, समाज सुधारकावर मिळेल, राज्यघटनेवर मिळेल. तर मित्रांनो कुठेही तुम्हाला जायची गरज नाही, आपल्या चॅनलवरती सर्वच आहे, फक्त तुम्हाला गरज आहे की ते प्लेलिस्ट बघायची आणि संपूर्ण ते जी आहे बघून अभ्यास करायचा. आणि सोबतच तुम्ही जी आहे एक चांगलं पुस्तक जे असतं ते सुद्धा तुम्ही रेफर करा, जसं के सागर वगैरेचं आहे सामान्य ज्ञानचं पुस्तक, त्याच्यामधून तुम्हाला हे सर्व घटक मिळतील. आधी सिलेबस चेक करून घ्यायचा, ज्या पुस्तकात सिलेबस कव्हर होतात तेच पुस्तक घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर अंकगणित बेरीज आहे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरळ व्याज, नफा तोटा, म्हणजे याच्यामध्ये जे आहे अंकगणित मध्ये सर्वच तुम्हाला आकडेमोडी प्लस तुम्ही किती लवकर जे आहे सॉल्व्ह करता त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे, कारण वेळ तुम्हाला कमी मिळणार आहे. 100 प्रश्नासाठी फक्त 90 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसली तरी तुमचा वेळ जे आहे याच्यामध्ये जास्त गेला पण नाही पाहिजे. 15 प्रश्न असणार आहे, 15 मिनिटाला तुम्हाला 15 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे, कारण मित्रांनो याला जर जास्त वेळ लागला तर तुम्ही मागे पडाल. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि हे जे आहे तुमचा वेळ जर गेला तर तुमचे सोपे प्रश्न जे आहे सुटू शकतात याच्या मागे, त्याच्यामुळे प्रॅक्टिसचा भाग आहे. पुस्तकात जर म्हटलं तर बरेचसे पुस्तक मार्केटमध्ये आहे, कुठलंही पुस्तक कुठला, जसं की आर एस अग्रवाल आहे, इंग्रजी हिंदी भाषेमध्ये मिळतं, त्याच्यामधून केलं तर सर्वात बेस्ट आहे, परंतु ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे. तसे बरेचसे जे पुस्तकं आहे ते काही मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, कुठलंही पुस्तक उचलून घ्या तुम्ही, आणि त्याच्यामध्ये फक्त हा सिलेबस असणं गरजेचं आहे. तर जनरली सिलेबस असेल बुद्धिमत्ता मित्रांनो, त्याच्यामध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, सांकेतिक भाषा, तर्क अनुमान, नातेसंबंध, आकृत्यावरील प्रश्न, दिशा, कालमापन, विसंगत घटक, रांगेतील क्रम, हे सर्व जे आहे याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवून टाकलेलेच आहे मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि सोबतच बरेचसे मार्केटमध्ये पुस्तक आहेत ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. प्रॅक्टिसचा भाग आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, 15 प्रश्न असणार आहे, हे त्याच्यासाठी सिलेबस आहे. आता सर्वात महत्वाचं आहे कृषी आणि तांत्रिक, याच्यावरती तब्बल तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे आणि त्याला 80 गुण असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे कृषी आणि तांत्रिकचं पुस्तक मिळतं ग्रामसेवकचं ते तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ऑनलाईन याचं जास्त तुम्हाला माहिती मिळणार नाही, तुम्हाला याचं सरळ पुस्तक घ्यायचं आहे. ते पुस्तकाची डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक सुद्धा शेअर करून देतो, तिथून तुम्ही जे आहे अमेझॉनवरून वगैरे तुम्ही बोलू शकता. मृदा जलव्यवस्थापन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सहकार पतपुरवठा, मत्स्य व्यवसाय, हे जे आहे पूर्ण तुम्ही ते बघू शकता. हे पूर्ण ब्रांचेस आहे, मत्स्य व्यवसायाची ब्रांच आहे, पशुसंवर्धन आहे, मृदाची ब्रांच आहे, सहकारची ब्रांच आहे, पिके, फळभाजी, कृषी संशोधन आणि कृषी अवजार, त्या मोठ्या मोठ्या ब्रांचेस त्यांनी जे आहे सिलेबसमध्ये टाकलेले आहे. त्याच्यामुळे मित्रांनो याचं जे आहे अभ्यास वास्ट आहे, प्रश्न काही पण विचारू शकतात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही जी आहे ग्रामसेवकची भरती होणार आहे. आता ह्या भरती होणार आहे म्हणजे नक्की याचा टाइम टेबल तर असणारच आहे. तर टाइम टेबलचा जी आर आला होता त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपडेट सुद्धा दिलं होतं मित्रांनो. सर्व अपडेट आपण चॅनलवरती तुमच्यासाठी मोफत घेऊन येत असतो मित्रांनो, आणि ऑथेंटिकेट असतात, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकन क्लिक करून ठेवा, तरच तुम्हाला अपडेट मिळतील. तर बघा जिल्हा परिषद भरतीचा मार्ग मोकळा, ही मागे मी तुम्हाला न्यूज सुद्धा शेअर केली होती. 31 जानेवारी 2023 पर्यंत बिंदू नामावली अंतिम करून सवर्ग निराळ आरक्षण गरज असल्यास कंपनीची निवड करणे, 1 ते 7 फेब्रुवारी पर्यंत या पदभरतीची जाहिरात येईल. तर आता जाहिरात कधी येईल, 1 ते 7 फेब्रुवारी 2023 मध्ये जाहिरात येईल. 8 ते 22 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे. 23 मार्च पासून उमेदवारांची छाननी होईल. 2 ते 5 मार्च पर्यंत
पात्र उमेदवारांची यादी लागेल. 6 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत परीक्षेचे आयोजन होईल आणि उमेदवारांना प्रवेश पत्र देणं 6 ते 13 एप्रिल, 14 ते 30 एप्रिल ऑनलाईन किंवा ऑफलाईन ह्या परीक्षेचं नियोजन होईल. ऑनलाईनही होऊ शकते किंवा ऑफलाईन होऊ शकते, पण जनरली आता ऑनलाईनच म्हटलेलं आहे TCS किंवा IBPS मार्फत. 1 ते 31 मे पर्यंत अंतिम निकाल जाहीर होऊन तुम्हाला नियुक्तपत्र तुमच्या हाती असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळला असेल. फक्त तुम्हाला गरज आहे मेहनतीची, कारण अशी संधी वारंवार येणार नाही. आता आपण जे आहे 3-4 वर्षापासून वेट करत आहोत, आता कुठे ही भरती होत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला ही संधी वाया घालवायची नाही आहे आणि तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे मित्रांनो. जीवनामध्ये शॉर्टकट जर तुम्ही अप्लाय कराल तर तुम्हाला यश मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे. तरी मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. याचे कट ऑफ जे आहे मागचे मला मिळाले नाही, मी गुगलवर सर्च केलेले आहे परंतु ही परीक्षा इतक्यात काही झाली नाही. तुमच्याजवळ काही कट ऑफ जर असतील तर तसं तुम्ही कमेंट करा मागे कुठल्या वर्षी ही परीक्षा झाली आणि त्या वर्षी कट ऑफ काय होता. तरी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.